नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिकताय ना, शिकायलाच पाहिजे। आज आपण इयत्ता 9वीच्या मॅथ्स सेकंडमधील पहिला चॅप्टर बेसिक कन्सेप्ट्स इन ज्योमेट्री याच्यातला प्रॅक्टिस सेट 1.1 शिकणार आहे। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण याच प्रॅक्टिस सेटमधले पहिले 3 क्वेश्चन आपण सोडवलेले। आज या ठिकाणी मी 4 पासूनच्या पुढच्या एग्जाम्पल पाहणार आहे। चौथे एग्जाम्पल या ठिकाणी लिहून घेतले, ऑन अ नंबर लाईन पॉइंट्स ए बी सी आर सच दॅट डिस्टन्स ए सी इज इक्वल टू 10, डिस्टन्स सी बी इज इक्वल टू 8, डिस्टन्स ए बी डिस्टन्स फाइंड करायचं आहे डिस्टन्स ए बी कन्सिडरिंग ऑल पॉसिबिलिटीज। म्हणजे काय शक्यता, जेवढ्या काय शक्यता असतील त्या सर्व शक्यतांचा विचार करून आपल्याला डिस्टन्स ए बी हे फाइंड करायचं आहे। आता बिटवीन कसा असतो, एक तर ए पॉइंटमध्ये असेल किंवा बी मध्ये असेल किंवा सी, बिटवीन इज त्याच्या दरम्यान, एक तर ए दरम्यान असेल, बी असेल किंवा सी। आता कल्पना करा, समजा ए आपण मध्ये घेतला जसा बी डॅश ए डॅश सी असं केलं तर ए बी आपल्याला फाइंड करायचं आहे। फाइंड कोणतं करायचं आहे, ए बी। आपण का विचार करतानाच करायचा की ए बी जर फाइंड करायचं आहे तर ए सी किती दिलाय, ए सी आहे 10। या ठिकाणी मी सगळं मिळून घेतले, ए सी 10, कल्पना करा ए सी 10 असेल, त्याच्यानंतर सी बी 8, सी बी किती होईल 8, होईल का असं, हे पूर्ण 8 आणि त्यातलं हे 10, पूर्ण 8 आणि ए सी 10 असं होईल का, नाही होणार। म्हणजे काय होणार आहे, मग फक्त ए मध्ये येणार आहे का, नाही येणार, दरम्यान ए आपल्याला घेता येणार नाही, दरम्यान कोणता घेतला पण सी, तर सी दरम्यान घेतलं तर काय बघा, सी बी घेतलं 8 होऊ शकते, सी बी 8 आणि ए सी किती आहे 10, सी बी 8 आणि ए सी 10, आणि मग आपल्याला काढायचं कोणतं ए बी। मी तर लक्षात आलं आपल्या इथून इथपर्यंत 10, इथून पुढं 8, पण 10 प्लस 8 किती होईल 18, हे फक्त आपल्याला लिहून दाखवायचे। तसंच इथं बिटवीन घेतला पण सी, आणखी कोणता घेतला बी, बी मध्ये घेतलं तर काय पहा ए सी 10, टोटल ए सी किती आहे 10, सी बी 8 असं होऊ शकतंय। आणि मग आपल्याला फाइंड करायचं आहे ए बी, पूर्ण आहे 10, त्यातलं हे 8, मग हे किती राहील 2। हे बघितलेलं असेल आपल्या, हे पटकन असं तुम्ही तयार करायचं आणि आपल्याला डिस्टन्स येतो कोणतं फाइंड करायचं ए बी, फाइंड करायचं डिस्टन्स ए बी, डिस्टन्स ए बी इज इक्वल टू डिस्टन्स ए सी, डिस्टन्स ए सी प्लस डिस्टन्स सी बी। त्याचं रिझन काय, ए डॅश सी डॅश बी बिटवीन इस ए डॅश सी डॅश बी, आणि मग तिचं व्हॅल्यू ठेवूया, ए सी, ए सी किती आहे 10 प्लस सी बी 8, 10 प्लस 8 किती होणार आहे 18, जे डिस्टन्स ए बी किती आलं 18, पहिली पॉसिबिलिटी। दुसरी पॉसिबिलिटी काय, हा बी असणार आहे इन बिटवीन ए अँड सी, म्हणजे बिटवीन काय असणार ए डॅश बी डॅश सी, इथं लिहिलं आहे ए डॅश बी डॅश सी। पहिली कोणती पॉसिबिलिटी, सी लाईज बिटवीन ए अँड बी, सी लाईज बिटवीन ए अँड बी, दुसरी बी लाईज बिटवीन ए अँड सी, मीन्स ए डॅश बी डॅश सी, असं सगळं व्यवस्थित लिहायचं आपल्याला। आता डिस्टन्स कोणतं फाइंड करायचं आपल्याला ए बी, आता ए बी कसं करणार, पूर्ण ए सी मधून हा बी सी मायनस करायचं, लिहायचं काय डिस्टन्स ए बी इज इक्वल टू हे पूर्ण डिस्टन्स ए सी मायनस डिस्टन्स बी सी, त्याला रिझल्ट काय लिहा ए डॅश बी डॅश सी, ए डॅश बी डॅश सी, हे कोलिनियर आहेत, याचा अर्थ काय कोलिनियर, आणि सी हा बिटवीन ए अँड बी, त्यांची व्हॅल्यू कुठं करूया आपण, डिस्टन्स ए सी, डिस्टन्स ए सी पूर्ण डिस्टन्स ए सी किती आहे 10, मायनस डिस्टन्स बी सी, डिस्टन्स बी सी, बी सी किती आहे 8, मग 10 मायनस 8 किती येणार 2, देअरफॉर डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 2।
बिटवीन कोणती इथली आपण पॉसिबिलिटी एकदा कोणता घेतला सी सी लाइज बिटवीन ए एंड बी सी मध्ये घेतला ए एंड बी चा इथं कोणता घेतला बी लाइज बिटवीन ए एंड सी बी लाइज बिटवीन ए एंड सी म्हणजे दरम्यान कोणता घेतला एकदा सी घेतला एकदा बी घेतला हे कुठे येऊ शकतो हा बी इकडे ए तिकडे घेतला तरी चालतो हा बी मध्ये घेतला सी ह्या बाजूला घेतला ए त्या बाजूला घेतला तरी उत्तर तेच येणार आहे फक्त ए मध्ये घेऊन चालतोय का ते बघितलं आपण तर ए जर दरम्यान घेतला याच्यामध्ये आपण पुन्हा एकदा बघा ए आणि बी कुठे इकडे बी तिकडे बी कुठे टाका इकडे बी घेतला तिकडे सी कल्पना नका व्हॅल्यू काय दिलं बघा ए सी किती ए सी टेन ए सी टेन हे डिस्टन्स असणार आहे टेन बघा ए सी टेन त्यातलं सी बी एट आणि सी बी तरी किती आहे एट होईल का सर हा पूर्ण एट त्यातला हा टेन म्हणून ए हा बी आणि सीच्या बिटवीन म्हणजे दरम्यान येऊ शकत नाही म्हणजे मध्ये कोणता येऊ शकतोय एकदा सी आणि एकदा बी असे दोन पॉसिबिलिटी आपण या ठिकाणी घेतलेले आहेत आणि डिस्टन्स ए बी फाइंड केलेलं आहे हे असं घ्यायचं नाही पॉसिबिलिटी किती आल्या फक्त दोनच आणि याच एक्झाम्पल प्रमाणे चौथ्या प्रमाणेच सेम आहे पाचवं आता हे लिहून घ्या त्यानंतर पाचवं एक्झाम्पल कसं आहे बघा पॉईंट एक्स वाय झेड आर कोलिनियर म्हणजे एक रेषा आहे सच दॅट डिस्टन्स एक्स वाय इज इक्वल टू 17 डिस्टन्स वाय झेड इज इक्वल टू 8 देन फाइंड एक्स झेड आता इथं सुद्धा चौथ्या एक्झाम्पल प्रमाणे आपण चेक करून बघूया तर समजा आपण एक्स घेतला बिटवीन एक्स इथं काय वाय आणि इकडे घेतला झेड आता होईल का बघा कल्पना का काय काय व्हॅल्यू दिले बघा वाय झेड एक्स वाय एक्स वाय किती आहे एक्स वाय म्हणजे हा एक्स वाय किती आहे 17 वाय झेड हा किती आहे 8 होईल का असं बघा एक्स वाय हा 17 आणि हा टोटल 8 असं होईल का हे सगळं 8 आणि त्यातलं हे 17 असं नाही होणार म्हणजे एक्स हा वाय आणि झेडच्या बिटवीन नसणार आहे म्हणजे कोणत्या पॉसिबिलिटी असणार आहेत एक तर मध्ये असेल वाय किंवा असेल झेड पहिल्यांदा आपण वाय घ्या पॉसिबिलिटी पहिली पॉसिबिलिटी फर्स्ट काय एक्स नाही फक्त घ्यायचा एकदा घ्यायचा वाय आणि एकदा घ्यायचा झेड मग काय घेऊया वाय लाईज बिटवीन चौथ्या एक्झाम्पल प्रमाणे सगळी माहिती लिहा मी आता पटकन घेतो चौथं तुम्हाला व्यवस्थित पूर्ण लिहून दाखवत वाय लाईज बिटवीन एक्स अँड झेड वाय हा एक्स अँड झेडच्या दरम्यान आहे म्हणजे कसं बिटवीन असणार आहे दॅट इज मध्ये कोणता आहे वाय इकडं एक्स मध्ये वाय आणि इकडं झेड असं असणार आहे बिटवीन इज वाय लाईज बिटवीन एक्स अँड झेड म्हणजे फिगर कशी होईल वाय लाईज बिटवीन वाय आता अंतर कोणतं किती असू द्या वाय लाईज बिटवीन एक्स अँड झेड वाय लाईज बिटवीन एक्स अँड झेड आता दिलेली व्हॅल्यू बघा एक्स वाय किती आहे 17 एक्स वाय 17 आणि वाय झेड 8 वाय झेड किती आहे 8 बस हे छोटं दिसतं हे मोठं लिहिलंय आपण किंवा तुम्ही इकडं एक्स झेड घेऊ शकताय आणि इकडं एक्स असं असेल म्हणजे काय सांगा वाय झेड किती वाय झेड 8 हा बरोबर आहे वाय झेड म्हणजे झेड वाय किती आहे 8 एक्स वाय एक्स वाय किती एक्स वाय 17 बघा हे 17 आणि हे 8 मग आता काढूया कोणतं डिस्टन्स झेड एक्स फाईंड कोणतं करायचं झेड एक्स म्हणजेच एक्स झेड पण डिस्टन्स एक्स झेड म्हणजे झेड एक्स टोटल इजी कोणतं काय सांगा डिस्टन्स झेड वाय प्लस हे प्लस हे प्लस डिस्टन्स वाय एक्स वाय एक्स लिहा किंवा एक्स वाय दोन्ही अर्थ एकच इज इक्वल टू झेड वाय हे झेड वाय किती आहे 8 प्लस हे किती 17 8 प्लस 17 किती येणार 25 बरोबर आहे का 17 प्लस 8 हे कोणतं आलं डिस्टन्स आपलं
एक्स झेड। आता दुसरी पॉसिबिलिटी, ही कोणती फर्स्ट पॉसिबिलिटी आहे, आता पॉसिबिलिटी सेकंड, इथपर्यंत मीटर घेतला आपण वाय, आपण एक्स तर घेऊ शकत नाही, मगाशी बघितलं आपण वाय घेतला, आता मध्ये काय घेऊ शकतो आपण झेड, इथं काय लिहायचं झेड इज लाइज बिटवीन काय ह्या तुम्ही झेड इज लाइज बिटवीन एक्स अँड वाय, म्हणजे बिटवीन कसं येणार मग झेड मध्ये असणार आहे, म्हणजे कसं असणार एक्स झेड वाय। मग कसं होईल मध्ये कोणता घेणार आपण झेड, मध्ये इथं असणार आहे झेड, इथं एक्स आणि इकडं वाय, इथं व्हॅल्यू काय काय बघा, एक्स झेड किती, एक्स झेड आपल्याला फाइंड करायचं आहे ना, फाइंड एक्स झेड फाइंड करायचं आहे, त्यातला वाय झेड किती आहे, वाय झेड 8, आता हे डिस्टन्स आपण घेऊया 8 दिलेलं आहे, हे 8 आहे, हे फाइंड करायचं आपल्याला, आणि दिले बोलतं एक्स वाय हे टोटल दिलेलं आहे, हे टोटल किती येणार 70 असं दाखवायचं, मुद्दाम काय इतकं वेळ होतोय तर सिस्टमॅटिक असं दाखवायचं तुम्ही, आता फाइंड करायचं हे टोटल किती आहे 70, हे आहे 8 आणि त्यातलं हे काढायचं आहे, हे फिगर बघितलीच लगेच पिक्चर क्लिअर झालं पाहिजे ना, आता डिस्टन्स कोणतं एक्स झेड काढायचं, आता लक्षात आलं असेल तुमच्या हे कसं काढणार पूर्ण 17 आणि त्यातलं 8, 17 मधून 8 मायनस केला हे मिळते, मग लिहायचं काय डिस्टन्स 70 म्हणजे कोणतं इथे एक्स वाय, डिस्टन्स एक्स वाय मायनस पूर्ण मधून हा मायनस करायचा कोणता डिस्टन्स झेड वाय म्हणजेच वाय झेड इज इक्वल टू डिस्टन्स एक्स वाय किती आहे 70 मायनस झेड वाय हे किती आहे 8, 17 मधून 8 गेला किती येणार 17 मधून किती गेला 8 किती येणार मग 9, डिस्टन्स एक्स झेड इज इक्वल टू 9, इथं किती आलं 25, इथं किती आलं 9, ह्या दोन पॉसिबिलिटीज आहेत, दोन्ही पद्धतीने आपण डिस्टन्स काढलेलं आहे, व्यवस्थित ठेवून घ्या।